संभाजी ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार, प्रवक्ते शिवानंद भानुसे यांची माहिती। संभाजी ब्रिगेडच्या अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश परकाळे यांची तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी पवार यांची निवड करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते अहमदनगर पक्ष निरीक्षक शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान प्रवक्ते भानुसे यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे शिवाजी पवार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। या प्रदेश संघटन सचिव डॉ संदीप कडलक, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठोबे, प्राध्यापक पोपटराव काळे, माजी जिल्हाध्यक्ष आदी यावेळी उपस्थित होते। गेल्या 27 वर्षापासून संभाजी ब्रिगेड चळवळीचे काम करत असून आतापर्यंत 6 वेळा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे। आता पुन्हा वरिष्ठ आणि जिल्हाध्यक्षपदाची काम करण्याची संधी दिली आहे, त्यामुळे आगामी काळात नव्या जोमाने काम करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी सांगितले। मी इंजिनियर विजयकुमार ठुबे, आज शिवश्री राजेश परकाळे आणि शिवश्री शिवाजी पवार यांचे अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर संभाजीपुरीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आज निवड झालेली आहे। आपला अहमदनगर जिल्हा हा 2000 पासून अतिशय जागृत जिल्हा आणि मराठा समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये अतिशय चळवळीमध्ये पुढे गेलेला हा जिल्हा आहे। 2000 पासून आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठी प्रचंड अशी या ठिकाणी सामाजिक परिवर्तन झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आज संभाजी ब्रिगेड हा एक राजकीय पक्ष झालेला आहे आणि हा राजकीय पक्ष झाल्यानंतर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये बरीच काही या ठिकाणी सामाजिक क्रांती घडवण्यासाठी हा संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष बांधलेला आहे आणि त्या निवडणुकीत या दोघांची आजची झालेली निवड अतिशय चांगली आहे आणि या निवडीला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मराठा सेवा संघाचा पदाधिकारी म्हणून मी सुद्धा या दोघांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवाय। संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज अहमदनगर दक्षिणेसाठी शिवश्री राजेश परकाळे व उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून शिवश्री शिवाजी पवार यांची निवड झाली। मी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। संभाजी ब्रिगेड येणाऱ्या आगामी काळातल्या सर्व निवडणुका या महाविकास आघाडीसोबत घटक पक्ष म्हणून लढवणारच आहेत। त्या अनुषंगाने आमच्या या दोन शिलेदारांवर जी जिल्ह्याची जबाबदारी आम्ही दिलेली आहे तिला त्या यशस्वीपणे पार पाडतील हा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो। आणि जे राज्य शासन शेतकरी कष्टकऱ्यांच्या बाबत किंवा युवक बेरोजगारीच्या बाबत अनेक निर्णयामध्ये निष्क्रियता राज्य सरकारने दाखवली त्या राज्य सरकारचा या निमित्ताने निषेध व्यक्त करतो।